हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तलाठी भरती दोन हजार बावीस तेवीस तर मित्रांनो तलाठी भरती ही दोन दोन हजार बावीसमध्ये होऊ शकते याबद्दल लवकरच नोटिफिकेशन येईल आणि त्यामुळेच आपण या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी माहिती घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तलाठी भरतीविषयी भरती माहिती घेऊ त्यामध्ये तुमची पात्रता काय पाहिजे वय पगार परीक्षा स्वरूप पुन्हा या परीक्षेचं कट किती लागतं पुन्हा परीक्षेचं प्लॅनिंग कशाप्रकारे केलं पाहिजे म्हणजे आपण ही परीक्षा आहे ती इझिली क्लिअर करू शकू आणि त्या त्यासाठी कशाप्रकारे अभ्यास केला तर आपले हे सिलेक्शन हे नक्की होणार त्याबद्दल सर्व माहिती आहे ती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो या हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती पाहत असतो तर चला आपण माहिती बघूया तर मित्रांनो आपण तलाठी पदाविषयी आहे ती प्राथमिक माहिती आहे ती पहिल्यांदा माहिती करून घेऊ तर बघा तलाठी पद आहे ते मित्रांनो आहे ते क वर्गातले पद आहे क वर्गामधील हे पद आहे तर हे लक्षात घ्या तर याच्यावरती जे म्हणजे ही साखळी असते ती कशी बघा आता इथे तलाठी पहिला असेल तर तलाट्याच्या खाली कोण काम करतो कोतवाल कोतवाल हा तलाट्याच्या खाली काम करतो तलाठ्यावरती जो अधिकारी असतो तो कोण असतो तर मंडल अधिकारी मंडल अधिकारी असतो तर तो आहे तो तलाट्याच्या वरचा अधिकारी असतो आणि हे मंडल अधिकारी आहे ते सुद्धा पद आहे ते क वर्गामधीलच असतं आणि मंडळ अधिकाऱ्यावरती जो दु त्याच्या पुढचा जो पद असतं त्या म्हणजेच नायब तहसीलदार नायब तहसीलदार तुम्ही ऐकलं असेल तर नायब तहसीलदार हा त्या पुढचा अ त्या पुढचा पद असतं आणि हे पद आहे ते ब वर्गातील आहे आणि त्या पुढे नंतरला तहसीलदार तहसीलदार आणि त्यानंतरला त्याच्या पुढे असतं ते उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तर तहसीलदार आणि उपजि उपजिल्हाधिकारी हे अ वर्गातील पद आहेत तर ही एवढी तुम्ही वैशिक माहिती तुम्हाला पाहिजे तर तलाठीचं जे ऑफिस असतं त्याला सजा असं म्हटलं जातं हे तुम्ही सुद्धा सज्जा सज्जा तर तलाठीचं जे ऑफिस असतं त्याला सज्ज असं म्हणतात तर, का तर ही काही प्राथमिक माहिती आहे ती तलाठी पदाविषयी आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तलाठी या पदासाठी शैक्षणिक पात्रता तर कोणतीही डिग्री तुमच्याकडं असेल कोणतीही डिग्री कोणतीही डिग्री कोणतीही तुमच्याकडं डिग्री असेल तरी तुम्ही या पदासाठी तुम्ही पात्र असाल म्हणजे कोणत्याही स्ट्रीममधून तुम्ही आर्ट्समधून असाल कॉमर्समधून असाल सायन्समधून असाल इंजिनिअरिंगमधून असाल तरी चालू शकतं तर मात्र फक्त तुमच्याकडे पद पदवी पात्रता पाहिजे त्यासाठी कोणतीही म्हणजे पर्सेंटेजची अट नाही नुसते पास क्लास असलात तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी पात्र आहात तर हे लक्षात घ्या तुमची फक्त पदवी ही पात्रता असेल तर तुम्ही या पदासाठी आहे ते पात्र आहात तर मित्रांनो तलाठी या पदासाठी आपलं वय किती पाहिजे तर तलाठी या पदासाठी मित्रांनो ओपन कॅटेगरीमधून असाल ओपन कॅटेगरीमधून तर मित्रांनो तुमचं वय हे अडतीस वर्ष पाहिजे अडतीस वर्षाच्या वरती तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकत नाही आणि तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमधून असाल रिझर्व कॅटेगरीमधून असाल तर तुमचं वय आहे ते त्रेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष जर तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात तर मित्रांनो आता या पदासाठी यावर्षी मला वाटतं की कोरोनामुळे आपले दोन वर्ष वाया गेलेले आहेत आणि या दोन वर्षामध्ये ती भरतीच झालेली नाही त्यामुळे इथे कदाचित एक एक वर्षाची वा म्हणजे मुभा आपल्याला मिळू शकते म्हणजेच अडतीसचे एकोणचाळीस वय आणि इथे त्रेचाळीसचे चव्वेचाळीस वय हे अशी आपल्याला सूट मिळू शकते तर भरती निघाल्यानंतरला त्यामध्ये हे म्हणजे मेन्शन केलेलं असेल आणि मला वाटतं हे एक वर्षासाठी हे एक वर्ष आहे ते दिलंच पाहिजे आणि मला वाटतं देतीलच तर हे बघा एवढं असं वय आपल्याला पाहिजे ओपन कॅटेगरीमधून अडतीस आणि रिझर्व कॅटेगरीमधून त्रेचाळीस वय तर अशा प्रकारे जर तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात तर मित्रांनो तलाठी या पदासाठी पगार किती मिळतो तर मित्रांनो तलाठी पद हे क वर्गातील आहे मगाशीच आपण बघितलं की हे क वर्गातील आहे आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतन आयोगानुसार सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि त्या वेतन आयोगानुसार या तलाठी या पदासाठी पगार आहे ते तीस पस ते पस्तीस हजार रुपये पगार मिळतो तर पस्तीस तीस ते पस्तीस हजार हे काही कमी नाही झालं तर तीस ते पस्तीस हजार रुपये चांगला पेमेंट मिळतो तर अशा प्रकारे आहे ते तलाठी पदासाठी आहे तो पगार आहे तर नक्कीच हा एक म्हणजे चांगला एक आपण लाईफ जगू शकतो की अशा प्रकारे तर त्यामुळे तलाठी पद हे काही कमी समजू नका तर त्यासाठी तयारी करा नक्कीच हे हे जर पद मिळालं तर आपलं आयुष्य आहे ते आपण आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण जगू शकतो तर बघा प्रयत्न करा तर मित्रांनो आता बघूया परीक्षा तलाठी प परीक्षेचं जे स्वरूप आहे ते कशाप्रकारे असतं तर मित्रांनो ही जी परीक्षा आहे ती दोनशे गुणांची असते तर दोनशे गुण असतात हे लक्षात घ्या दोनशे गुण आणि शंभर हे प्रश्न असतात आणि यासाठी वेळ किती असतो तर ह्यासाठी दोन तास असतात दोन तास तर बघा इथे याच्यामध्ये जे विषय कोणते आहेत ते आपण बघूया तर बघा याच्यामध्ये विषय आहेत ते तुम्हाला मराठी असणार आहे आणि इंग्रजी असणार आहे पुन्हा अंकगणित आणि बुद्धिमत्ता असणार आहे आणि त्यानंतर सामान्य ज्ञान तर हे एकूण चार विषय असणार आहेत तर मित्रांनो यासाठीचा जो मराठी या विषयाचा जो दर्जा आहे तो तुमचा बारावीचा दर्जा असणार आहे आणि बाकी सर्व विषयांसाठी पदवी तर म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला पदवीला जसं मराठी इंग्रजीचा विषय असतो त्या प्रकारची जी काठीण्य पातळी आहे ती या परीक्षेमध्ये या विषयांसाठी असणार आहे हे लक्षात घ्या आणि त्यानंतरला आता प्रत्येक विषयासाठी किती गुण असणार आहेत तर बघा मराठीसाठी तुम्हाला पंचवीस अंक इंग्रजीसाठी पंचवीस अंकगणित बुद्धिमत्तासाठी पंचवीस आणि सामान्य ज्ञानसाठी पंचवीस तर प्रत्येक विषयासाठी पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाला दोन गुण या प्रकारे पन्नास गुण असणार आहेत तर लक्षात घ्या बघा इथे एक एक प्रश्न असतो तो दोन गुणांसाठी असतो त्यामुळे शंभर प्रश्न असतात आणि दोनशे गुण असतात तर मित्रांनो बघा शंभर आणि दोन इथे दिलेला आहे दोन तास तर दोन तास म्हणजेच किती एकशे वीस मिनटं असणार आहेत तुम्हाला एकशे वीस मिनटामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत म्हणजे एका प्रश्नाला एक मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळणार आहे त्यामुळे हे प्रश्न आहेत ते खूप इझिली म्हणजे थोडं काळजीपूर्वक सोडायचं आहे थोडा वेळ देऊन सोडवायचा आहे एक मिनिट म्हणजे भरपूर आहे आणखी पुन्हा वीस मिनटं एक्स्ट्रा आहेत कारण का आपल्याला दोन तास म्हणजे एकशे वीस मिनटं आणि प्रश्न आहेत इथे किती शंभर प्रश्न आहेत आणि एकशे वीस मिनटं आहेत तर म्हणजे एका प्रश्नाला इथे तुमच्या तुम्हाला एका मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळणार आहे तर आपण जर पकडला एका प्रश्नाला एक एक मिनिट तर खूपच झाला आणि खूप मराठीचे जे प्रश्न असतात आपला मराठी सब्जेक्ट आहे तो इजी म्हणजे त्यामध्ये आपण पटापट पटापट प्रश्न सोडू शकतो त्यामुळे त्याला जे पंचवीस प्रश्न असतात ते पंचवीस जो मिनिट आहे त्याच्यापेक्षा कमी गुण मिनिटामध्ये आपण हे सोडू शकतो म्हणजे कदाचित ते पंधरा मिनटामध्ये किंवा वीस मिनटामध्येच होऊ शकतं आणि त्यासाठी बघा मित्रांनो तुम्हाला ह्यासाठी अपेक्षित गुण आपल्याला किती मिळवले पाहिजेत तर बघा या इथे आपण एक अंदाजित दिलेला आहे तर तुमचा जर मराठी चांगला असेल तर तुम्ही मराठीमध्ये मा पंचवीस प्रश्नांपैकी तेवीस प्रश्न तरी इझिली म्हणजे बरोबर सोडवले पाहिजेत पुन्हा इंग्रजीमध्ये जवळजवळ बावीस त्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता इथे इथे मी चुकलेलं आहे इथे तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्तामध्ये तुम्ही बावीस प्रश्न इंग्रजीमध्ये बऱ्याच आपल्या इंग्रजी थोडासा कठीण असतो आपल्याला थोडं मराठी मिडियमधून असल्यामुळे आपल्याला इंग्रजी जमत नसतो तर त्यामुळे वीस तरी प्रश्न आहेत ते इंग्रजीचे बरोबर आले पाहिजेत आणि सामान्य ज्ञानचे मित्रांनो बावीस तर सामान्य ज्ञान आहे तो थोडासा त्याच्यावरती का थोडेसे आ, आउट ऑफ सिलेबस किंवा करंट अफेअर्सचे प्रश्न येतात तर कोणते विचारतील याचा काही नेम नसतो तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडंसं कमी मार्क्स मिळू शकतात मात्र इंग्रजी आणि मराठी हे मित्रांनो ग्रामर असतं बेसिक ग्रामर असतं तर ते तुम्ही म्हणजे इथं बावीस आहेत तर आउट ऑफ मार्क्स इथे घेऊ शकता जर आपण अभ्यास व्यवस्थित केला कारण व्याकरणावरती जास्त असतो आणि काहीसा जे प्रश्न असतात ते मराठीमध्ये ते म्हणजे मराठीतले लेखक वगैरे आहेत काव्य आ, कथा त्यांच्यावरती प्रश्न असतात ते जर आपल्याला थोडेफार माहिती नसतील तर ते आपण त्याचे प्रश्न आपले जाऊ शकतात पुन्हा या सामान्य ज्ञानमध्ये करंट अफेअर्सवरती थोडेसे दोन ते तीन प्रश्न असतात तर ते सुद्धा त्याच्यावरती जर करंट अफेअर्स जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स गु गुण, गुण मिळू शकता आणि गणित बुद्धिमत्ता मित्रांनो इथे सुद्धा आउट ऑफ मार्क्स मिळू शकता जर तुमचं गणित बुद्धिमत्ता जर चांगला असेल तर तर अशा प्रकारे जर तुम्ही हे गुण मिळवलात तर तुम्ही मित्रांनो या परीक्षेमध्ये इझिली सिलेक्शन होऊ शकता तर मित्रांनो या तलाठी परीक्षेचं कट ऑफ किती असतं तर मित्रांनो या परीक्षेचं कट ऑफ आहे ते ओपनसाठी आहे ते एकशे ऐंशीपर्यंत असतं एकशे ऐंशी ते पं शहाऐंशीपर्यंत हे कट ऑफ असतं पुन्हा हे ओपनसाठी झालं हे ओपनसाठी तर मित्रांनो सीसाठी आहे ते एकशे सत्तरच्या अभाऊ असतं एकशे सत्तरच्या अभाऊ त्यानंतर ओबीसी ओ एस सी एन टीसाठी मित्रांनो हे आहे ते जवळजवळ एकशे पासष्टच्या दरम्याने असतं तर अशा प्रकारे हे कट ऑफ असतं म्हणजे एकशे साठ किंवा सत्तरपर्यंत अशा प्रकारे हे कट ऑफ लागतं तर तुम्हाला एकशे सत्तर प्लस जर तुम्ही मिळवलात तर तुम्ही इझिली या परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन हो होण्याचे चान्सेस आहेत ते खूप असतं तर अशा प्रकारे हे कट ऑफ असतं ओपनसाठी बघा एकशे ऐंशी प्लस गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत सीसाठी एकशे सत्तर प्लस आणि एस सी एन टीसाठी आहे ते तुम्हाला एकशे साठ ते सत्तरच्या दरम्याने गुण तुम्हाला पाहिजेत तर तुमचं यामध्ये इझिली सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर मित्रांनो या परीक्षेविषयी महत्त्वाची इतर माहिती तर परीक्षा वेळ तर आपण मगाशीच बघितलं की एकशे वीस मिनटं दोन तास असणार आहेत तुम्हाला दोन तास दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनटं असणार आहेत परीक्षेसाठी तर यासाठी निगेटिव्ह मार्किंग असते का तर यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसते हे लक्षात घ्या तुम्ही सर्व प्रश्न सोडवायचे आहेत जरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतच नसेल कन्फर्म येतच नसेल तरी तुम्ही कोणता तरी त्याला डार्क करायचं आहे किंवा त्याला कम ही ऑनलाईन परीक्षा असते कॉम्प्युटर आहेत तर तुम्ही त्या कोणत्या तरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे तुम्हाला योग्य वाटत असेल जास्त बरोबर असं वाटत असेल त्याला तुम्ही टिक करायचं आहे तर या म्हणजे जरी तो चुकला तरी निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये ना नसते तर त्यामुळे सर्व प्रश्न आहेत तेच सोडवायचे आहेत त्यानंतर मित्रांनो यासाठी संगणक प्रमाणपत्र हे आवश्यक असतं तर यासाठी तुम्हाला एम एस सी आय टी हे संगणक प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला जरुरी आहे किंवा ट्रिपल सी वगैरे हे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला गरजेचं असतात तर मित्रांनो हे संगणक प्रमाणपत्र आहे ते जर तुम तुमचं सिलेक्शन झालं आणि त्यावेळी तुमच्याकडे नसेल तरी चालू शकतं मात्र तुम्ही दोन वर्षामध्ये म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतरला दोन वर्षामध्ये ते तुम्हाला मिळवावं लागतं तर दोन वर्ष तुम्हाला मिळतात त्यासाठी तर त्या पुढील दोन वर्षामध्ये तुम्हाला ते संगणक प्रमाणपत्र मिळवायचं असतं तर काळजी नसे काळजी करू नका जर तुमच्याकडे आत्ता जरी संगणक प्रमाणपत्र नसेल तर जर तुम्ही आत्ता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आत्ता एम एस सी आय टी प ते करून घ्या तर म्हणजेच पुढे तुम्हाला बरं पडेल तर जरी नसेल तरी पण तुम्हाला नंतर दोन वर्षामध्ये ते मिळवावं लागतं तर ही काही प्राथमिक किंवा बेसिक माहिती आहे या तलाठी पदाविषयी मित्रांनो तलाठी पदासाठी जर तुम्ही आता तयारी करत असाल आणि तुम्हाला हे जर यासाठी सिलेक्शन पाहायचं असेल तर तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे तर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट या म्हणजे मी मी सांगण्यासाठी तुम्हाला विसरलेलो आहे तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणती पुस्तकं को वापरली पाहिजेत तर बघा तुम्हाला मराठीसाठी मित्रांनो मराठीसाठी तुम्हाला मोरा वालंबे यांचं पुस्तक आहे ते खूप बेस्ट आहे मोरा वालंबे मोरा वालंबे हे मराठीसाठी त्यानंतरला तुम्हाला इंग्रजीसाठी मित्रांनो तुम्ही इंग्रजी विषयासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे बाळासाहेब शिंदे इथे लिहिताना थोडंसं मिस्टेक होतं आहे बरोबर लिहिता येत नाही बाळासाहेब शिंदे तुम्ही लक्षात घ्या किंवा एम जे शेख एम जे शेख एम जे शेख आहे त्यांचं पुस्तक आहे ते सुद्धा या दोन्हींपैकी कोणतंही तुम्ही पुस्तक घेऊ शकता मराठीसाठी मोरा वालंबे आणि इंग्रजीसाठी मित्रांनो बाळासाहेब शिंदे आणि एम जे शेख पुन्हा गणित आणि अंक बुद्धिमत्तानी अंकगणित यासाठी तुम्ही पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता पंढरीनाथ राणे ते इथे लिहिता येत नाही आणि त्यानंतरला मित्रांनो सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान यासाठी मित्रांनो न्यान। या तुम्ही सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान यासाठी मित्रांनो तुम्ही एकनाथ पाटील एकनाथ पाटील यांचा जो ठोकळा आहे ठोकळा तो तुम्हाला वाचायचा आहे तर हे जर तुम्ही जर पुस्तकं वाचलीत तर ही एकदम परफेक्ट पुस्तकं आहेत तर तुम्ही ही पुस्त या सर्व पुस्तकांचा जर सांगितल्याप्रमाणे अभ्यास केलात तर या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळू शकतं आणि तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तर मित्रांनो याची जी प्राईस किती असेल तर मराठीचं जे पुस्तक आहे त्याची अंदाजित कि किंमत आहे ते तर मराठीचे जे पुस्तक आहे त्याची किंमत आहे जवळजवळ साडेतीनशे रुपये किंमत आहे पुन्हा गणिताचे आणि बुद्धी बुद्धिमत्ता त्याची दोन्ही पुस्तकं अलग आहे अलग आहेत तर त्याची जवळजवळ दोन पुस्तकांची पाचशे रुपये असतील पुन्हा आता आपण बघितलं की इंग्रजी व्याकरण इंग्रजीचं इंग्रजी, इंग्रजी व्याकरण आहे त्याची किंमत आहे जवळजवळ चारशे रुपये आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान त्याची किंमत आहे जवळजवळ साडेचारशे रुपये तर एवढी किंमत अंदाजीत आहे तर तुम्ही ही पुस्तकं आहे ती घेऊ शकता जर मला जमलं तर मी याची जी ऑनलाईनसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती तुम्ही ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता तर मित्रांनो ही झाले पुस्तकांची मित्रांनो या सांगितलेल्या या चार पुस्तकांव्यतिरिक्त तुम्हाला काय करायचं आहे तर आपली जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत स्टेट बोर्डची पुस्तकं स्टेट बोर्ड मग तुम्हाला चौथी ते मिनिमम आठवी चौथी ते आठवीची पुस्तकं आहेत ही सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला इतिहासा इतिहास भूगोल विज्ञान परिसर अभ्यास परिसर अभ्यास नागरिक नागरिक नागरिकशास्त्र तर ही पुस्तकं आहे ती तुम्हाला चौथी ते आठवीची जी पुस्तकं आहेत हे तुम्हाला वाचायचे आहेत आणि एवढं जर केलात तर तुम्हाला मित्रांनो सामान्य ज्ञानची तयारी आहे ती तुमची ऐंशी टक्के होऊ शकते मित्रांनो एवढी जर चौथी ते आठवीची जर ही पुस्तकं एवढी जर केलात तर मित्रांनो तुम्ही इझिली या सामान्य ज्ञान या विषयामध्ये चांगले गुण मिळवू शकता मित्रांनो कारण का सामान्य ज्ञान ह्या विषयामध्ये मित्रांनो पंचवीस गुणांमध्ये या सर्व विषयांचा समावेश होतो त्यामध्ये तुम्हाला इतिहासावरती काय प्रश्न असतील भूगोलावरती काय प्रश्न असतील विज्ञानावरती प्रश्न असतील पुन्हा परिसर अभ्यासावरती प्रश्न असतील आणि नागरिकशास्त्र याच्यावरती प्रश्न असतील तर हे सर्व प्रश्न आहेत ते तुम्ही जर स्टेट बोर्डची पुस्तकं जर अभ्यास केला तर त्यातून तुम्ही इझिली त्याचा अभ्यास तुमचा चांगला होऊ शकतो आणि तुम्ही इझिली या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता आणि <कलते था>। मित्रांनो हे सर्व अभ्यास करता करता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आठवड्यातून एकदा तुम्हाला ऑनलाईन ज्या परीक्षा झालेल्या आहे मागील जे परीक्षा झालेली आहे तलाठी परीक्षा तर जी ऑनलाईन मागील परीक्षा झाली होती त्या परीक्षेचे जे पेपर आहेत पेपर प्रिव्हियस पेपर प्रीवियस पेपर आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत जर आठवड्याला तुम्ही एक प्रश्न एक प्रश्नपत्रिका जर सोडवलीत तर मित्रांनो तुमचा तयारी आहे ती चांगली होऊ शकतं मित्रांनो परि पेपर प पर सोडवल्यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्हाला एक अंदाज येतो हो की आपल्याला कोणत्या विषयाचा किती अभ्यास झालेला आहे सपोज तुमचा एखादा विषय असे प्रश्न सोडवताना मित्रांनो एखादा टॉपिकवरचा प्रश्न आहे तर तुम्हाला येतच नसेल सपोज आता क्रियापद आहे तर क्रियापदावरची प्रश्न आहेत तर ते तुम्हाला समजत नसेल एखादा क्रियापदाचे प्रकार आहेत तर ते त्याच्यावरचा प्रश्न असेल आणि तुम्हाला ते समजत नसेल तर तुम्ही पुन्हा जाऊन ते क्रियापदाचे प्रकार आहेत ते तुम्ही पुन्हा समजून घेऊ शकता आणि त्यामुळे तुमची तयारी आहे ती तुम्हाला इझिली तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता आणि कुठेच चुकते हे तुम्हाला समजतं त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडवणं हे खूप गरजेचं आहे तर आठवड्याला एक प्रश्नपत्रिका हे तुम्ही सोडवत जा अशा प्रकारे जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही या परीक्षेमध्ये नक्कीच सिलेक्शन होऊ शकता आपणसुद्धा या आपल्या चॅनलवरती आपण आप तयारी करून घेणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या तलाठीपदाविषयी आहे ती संपूर्ण माहिती ही बघितलेली आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून विचारू शकता तुमच्या या प्रश्नांना मी रिप्लायद्वारे नक्की उत्तर देईन तर काही डाऊट असेल या परीक्षेविषयी तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट्स करा मी तुम्हाला नक्की उत्तर देईन तर मित्रांनो तयारीला लागा लवकरच तलाठी भरतीची जी ॲडव्हर्टाईज आहे ती लवकरच पब्लिश होईल आणि ही भरती आहे ती चांगली बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होईल तर चांगली तयारी करा आणि मित्रांनो आता जर आपल्या या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती असेच एज्युकेशनल व्हिडिओ आणत असतो तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा आणि चांगला अभ्यास करत राहा चला तर बाय